आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक मोठी घडामोड. अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती गोळीबार झालेला आहे. पेनसपेलिनियाच्या प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांच्यावरती हा गोळीबार झालाय. सुरक्षा रक्षकांकडून दोन हल्लेखोर जागीच ठार झालेले आहेत. ट्रम्प यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर मोठी आणि महत्वाची घडामोड आंतरराष्ट्रीय पातळीवरून समोर येते. सुरक्षा रक्षकांकडून दोन हल्लेखोर जागीच ठार करण्यात आलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती गोळीबार झालेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. माझे सहकारी श्रेयस पांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रेयस, मोठी आणि महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला झालाय, काय सविस्तर तपशील? आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका हा नेहमी चर्चेत असतो आणि त्यातली ही महत्वपूर्ण घडामोड आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहे आणि निवडणुका येऊ घातलेल्या आहेत अमेरिकेमध्ये. त्या अनुषंगानं तिथं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशीच एक प्रचार सभा पेन्सिल्वेनिया इथं आयोजित करण्यात आलेली होती. त्या सभेमध्ये बोलत होते ट्रम्प आणि अचानक गोळीबार तिथे झालेला आणि त्यांच्या कानाला लागून ती गोळी गेली, त्यांच्या उजव्या कानाला ती गोळी लागून गेली आणि त्यांनी तसा कानावर हात ठेवला आणि त्यानंतर त्यांनी हात काढला, त्यावेळेला त्यांच्या कानातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर सुरक्षा रक्षक लगेच तातडीनं सक्रिय झाले, त्यांनी पूर्ण मैदान खाली केलं आणि जे हल्लेखोर होते त्यातल्या दोन हल्लेखोरांना जागीच ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे पूर्ण मैदान खाली करण्यात आलं, ट्रम्प यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता जो बायडन यांनी सुद्धा यावर महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे की हिंसाचार आणि हिंसेला अमेरिकेमध्ये स्थान नाही आणि डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सुरक्षित आहेत, रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा जो बायडन यांनी दिलेली आहे. आता या संदर्भात काय वेगळी कारवाई केली जाते तेही पाहावं लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असा प्रकार होणं, कारण ते या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आहेत आणि प्रचार करत होते, त्या दरम्यान त्यांच्यावर अशा प्रकारे अमेरिकेसारख्या देशामध्ये गोळीबार होणं ही फार चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही फार महत्वपूर्ण घडामोड म्हणावी लागेल त्याच्यात. अगदी, त्यामुळे याच्या सगळ्या प्रतिक्रिया देखील काय उमटतात हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ट्रम्प यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित आहेत, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रचार सभा सुरू होती आणि त्याच दरम्यान ही त्यांच्या कानाला लागून गोळी लागलेली आहे आणि या हल्ल्यामध्ये ते सुरक्षित आहेत, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुरक्षा रक्षकांच्या दोन टीमने, यामध्ये दोन जे हल्लेखोर आहेत त्यांना ठार मारलेलं आहे. अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रचारसभेमध्ये हा गोळीबार झालेला आहे.